नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। आज आपण दक्षिण अमेरिकेच्या संदर्भात डिस्कस करत आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण उत्तर अमेरिकेच्या संदर्भात डिस्कस केलं, या लेक्चरमध्ये आपण दक्षिण अमेरिकेच्या संदर्भात डिस्कस करणार आहोत। बघा, दक्षिण अमेरिकेमध्ये जर तुम्ही इकडे बघाल तर अटलांटिक महासागर आहे। इकडे काय आहे? अटलांटिक महासागर आहे। इकडे आहे पॅसिफिक महासागर। इकडे काय आहे? पॅसिफिक महासागर। इकडे सापडेल अटलांटिक महासागर, खाली सापडेल तुम्हाला दक्षिण ध्रुव। खाली काय सापडेल? दक्षिण ध्रुव। आणि वरती सापडेल उत्तर अमेरिका। वरती काय सापडेल? उत्तर अमेरिका। या खंडांच्या मध्येच तुम्हाला काय दिसेल? दक्षिण अमेरिका हा खंड पाहायला मिळेल। जगातला चौथा मोठा खंड आहे। जगातला कितवा मोठा खंड आहे? हा चौथा मोठा खंड आहे। काल आपण या खंडांचा उतरता क्रम लिहून घेतला, बरोबर आहे? मागच्या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला खंडांचा उतरता क्रम दिसेल। या खंडामधला सर्वात मोठा देश जर तुम्ही म्हणाल तर ब्राझील। सर्वात मोठा देश काय आहे? ब्राझील। या खंडातला सर्वात मोठा देश काय आहे? ब्राझील। हा जगातला पाचवा मोठा देश आहे, लोकसंख्येच्या बाबतीत पण आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पण। क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पण आणि लोकसंख्येच्या बाबतीत पण कितवा मोठा देश आहे? पाचवा मोठा देश तुम्हाला हा पाहायला मिळेल। बघा, जसं की लोकसंख्येच्या बाबतीत जर तुम्ही विचार करा, पहिले आपण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार करू। क्षेत्रफळ, बरोबर आहे? झिकझॅक जायचं असतं क्षेत्रफळाच्या बाबतीत। कसे विचार करायचे असतात? झिकझॅक। मागच्या वर्षी राज्यसेवेने क्वेश्चन विचारला होता की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सात देशांचा उतरता क्रम तुम्हाला काय केला होता? विचारला होता। जसं की सर्वात मोठा काय आहे पहिल्यांदा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून? रशिया सर्वात मोठा आहे, बरोबर आहे? त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल की दोन नंबर तुम्हाला काय सापडेल क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून? कॅनडा सर्वात मोठा सापडेल, बरोबर आहे? थर्ड काय सापडेल? चायना। थर्ड काय सापडेल? चायना, बरोबर आहे? आणि फिफ्थ नंबर काय सापडेल तुम्हाला? सॉरी, फोर्थ नंबर काय सापडेल? USA, ठीक आहे? फोर्थ नंबर काय सापडेल? USA। आणि पुन्हा फिफ्थ नंबर काय? पाचव्या नंबरवर काय येईल? ब्राझील। पाचव्या नंबरवर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा देश काय येईल? ब्राझील, ठीक आहे? ब्राझील तुम्हाला पाच नंबर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा येईल। आणि लोकसंख्येच्या बाबतीत पण तो पाचवा मोठा देश आहे। लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा तो काय आहे? पाचवा मोठा देश आहे ब्राझील। लोकसंख्येच्या बाबतीत पण कितवा मोठा देश आहे? पाचवा। जसं की सर्वात मोठा देश लोकसंख्येच्या बाबतीत तुम्हाला माहीत असेल सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची आहे? चायना। दोन नंबर कोण आहे? आपला इंडिया, बरोबर आहे? तीन नंबर कोण आहे? USA। मला तुम्ही चार नंबर कमेंट करून सांगायचे, कितवा नंबर कमेंट करून सांगायचे, चौथा नंबर मला तुम्ही कमेंट करून सांगायचे, आणि पाचवा नंबर पुन्हा कोणाचा लागतो? ब्राझीलचा लागतो, ठीक आहे? आय होप तुम्हाला समजते की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून ही पाच देश आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मी ही पाच देश लिहिली, चौथा देश तुम्हाला कमेंट करून मला काय करायचं आहे? सांगायचंय। तर हा ब्राझील, ठीक आहे? आता बघा, ही जे तीन देश आहेत, बघा ही लक्षात घ्या, गुयाना, सुरीनाम आणि गयाना, ठीक आहे? त्याच्या बाजूला तुम्हाला सापडेला हा वेनेझुएला, हा सापडेल कोलंबिया, हा सापडेल इक्वेडोर। इम्पॉर्टन्स कंट्री आहे आपल्या यासाठी इक्वेडोर। यानंतर आहे पेरू, हा आहे बोलविया, हा आहे टोटल चिली, ठीक आहे? अर्जेंटिना, पराग्वे आणि रुग्वे, ठीक आहे? आणि एक फॉकलँड नावाचा पण एक देश आहे, बेट आहे, ठीक आहे? तर या खंडावरचा सर्वात मोठा देश कोणता आहे? ब्राझील। सर्वात मोठा देश कोणता आहे? दक्षिण अमेरिका खंडातला सर्वात मोठा देश कोणता आहे? ब्राझील, ठीक आहे? सर्वात मोठा ब्राझील, सर्वात मोठा काय सापडेल तुम्हाला? ब्राझील, ठीक आहे? आणि सर्वात लहान काय सापडेल? सर्वात लहान, या खंडावरचा सर्वात लहान देश, ठीक आहे? लहान देश कोण सापडेल तुम्हाला? फॉकलँड, ठीक आहे? काय सापडेल? फॉकलँड हा या खंडातला सर्वात काय सापडेल? लहान देश तुम्हाला पाहायला मिळेल। बघा, या खंडाच्या खालचं एक टोक आहे। या खंडाच्या खाली काय आहे? एक टोक आहे, एक छोटंसं बेट आहे, ठीक आहे? टेरा डेल फिगो, काय नाव आहे त्या बेटाचं? छोटंसं बेट आहे टेरा डेल फिगो। काय नाव आहे? टेरा डेल फिगो। आणि हा चिली आणि हा टेरा डेल फिगो यांना मॅकलन या समुद्र ध्वनीने वेगळं केलंय। कशाने वेगळं केलंय? मॅकलन, मॅकलन या समुद्र ध्वनीने वेगळं केलं। जसं की भारत आणि श्रीलंका याला कोणत्या समुद्र ध्वनीने वेगळं केलंय? सेम थिंग, मॅकलन या समुद्र ध्वनीने काय केलंय? वेगळं केलेलं आहे। कोणाकोणाला? टेरा डेल फिगो आणि आफ्रिकेला, ठीक आहे? तर या पद्धतीने बघा, या टेरा डेल फिगोच्या खाली तुम्हाला माहीत असेल की दक्षिण अंटार्क्टिका आहे, बरोबर आहे? दक्षिण अंटार्क्टिकाचे मोठ्या प्रमाणात बर्फाचे तुकडे आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे पिघळून कुठे येतात? आफ्रिकेकडे येतात, दक्षिण अमेरिकेकडे येतात, बरोबर आहे? तर त्याला म्हणतात ड्रॅग जलमार्ग। त्याला काय म्हणतात? या टेरा डेल फिगोच्या खालचा जो पाण्याचा एरिया आहे तो प्रवासासाठी, नौकायानासाठी काही उत्कृष्ट नाही आहे, कारण की मोठ्या प्रमाणात तुम्हाला समुद्रामध्ये बर्फाचे तुकडे पाहायला मिळतील, बरोबर आहे? टायटॅनिकसारखा सीन होऊ शकतो, म्हणून इकून जनरली काय होत नाही? जलमार्ग होत नाही, ट्रॅव्हलिंग होत नाही, ठीक आहे? तर त्याला काय म्हणतात? या जलमार्गाला काय म्हणतात? याच्या खालच्या एरियाला काय म्हणतात? ट्रॅक जलमार्ग। सर्वात खतरनाक जलमार्ग आहे, जलमार्ग सर्वात अवघड जलमार्ग आहे। का सर्वात अवघड? काय येतोय समजतंय तुम्हाला?
हा जगातला हे सर्वात जो टोक आहे ना तुम्ही संपूर्ण जगामध्ये बघाल ते सर्वात शेवटचं टोक आहे जिथं पृथ्वी संपते म्हणजे भूपृष्ठावर. ठीक आहे, खाली अटलांटिक आहे, मात्र अटलांटिकावरती तुम्हाला काय पाहायला मिळेल, समुद्र पाहायला म्हणजे बर्फ पाहायला मिळेल. बर्फाचे तुकडे असंख्य या ट्रॅक जलमार्गामध्ये येतात आणि जहाजांना प्रवास करणं काय जातं, अवघड जातं. म्हणून या चिलीमधनं एक कालवा काढण्यात आला आहे. जसं आपण इथं पनामा कालवा शिकलो, आपण काय शिकलो इथं पनामा कालवा, तसंच या चिलीमधनं काय काढण्यात आला आहे, एक कालवा काढण्यात आला आहे जेणेकरून जलमार्ग पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर दोघांना काय करता येईल, जोडता येईल. ठीक आहे, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर या दोघांना जोडण्याचं काम करता येईल. मला तुम्ही तो कालव्याचं नाव जो सांगितलं तर अतिउत्कृष्ट. ठीक आहे, यातून एक कालवा काढण्यात आला आहे. बघा मग आता एक ह्या खंडातनं जगातली सर्वात मोठी पर्वतरांग जाते. या खंडातनं जगातली काय जाते, सर्वात मोठी म्हणजे चिलीपासून सुरुवात होते पूर्ण एरिया. हा पूर्ण एरिया चिलीपासून इथून सुरुवात होऊन पूर्ण एरिया जर तुम्ही बघाल, हा पूर्ण एरिया एक पर्वतरांग जाते. कुठपर्यंत, डायरेक्ट इक्वेडोरपर्यंत. ठीक आहे, इक्वेडोर कोलंबियापर्यंत. एक जगातली सर्वात मोठी पर्वतरांग काल पण लिहून दिली होती. कोणती? अँडीज. कोणती पर्वतरांग जाते, जगातली सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आहे? अँडीज पर्वतरांग आहे. ठीक आहे, अँडीज पर्वतरांग, अँडीज पर्वत जगातला सर्वात लांब पर्वत आहे. बरोबर आहे, जगातली काल सर्वात लांब पर्वत लिहून दिली. हा अँडीज पर्वत, तुम्हाला माहिती आहे की जगातला सर्वात उंच पर्वत कोणता आहे? हा सर्वात लांब आहे. उंच कोणता आहे? उंच कोणता आहे? हिमालय. बरोबर आहे, उंच कोणता आहे? जगातला सर्वात उंच पर्वत कोणता आहे? हिमालय. हा हिमालयानंतर जगातला दुसरा सर्वात मोठा उंच पर्वत आहे. जे कन्फ्युजन दूर होत आहे, बघा अँडीज नंतरून रॉकीज नंतरून हिमालय नंतरून ग्रेट डिवायडिंग रेंज, ह्या लांबीनुसार आणि उंचीनुसार कशाचा विचार करणार? उंचीनुसार पहिला कोण लागतो? हिमालय. त्याच्यानंतर कोण लागणार? अँडीज. उंचीनुसार दुसरा कोण लागणार? अँडीज. आणि लांबीनुसार हा जो बघतोय हे उंचीनुसार, हे कशानुसार बघतोय? उंचीनुसार. ठीक आहे, आणि ही जी बघत आहोत हे कशानुसार बघत आहोत? लांबीनुसार. लांबीनुसार पहिला कोण आहे? अँडीज. बरोबर आहे, त्याच्यानंतर काल पण लिहून दिलं. कोण आहे दुसरा? रॉकी. काल आपण रॉकी संदर्भात डिस्कस केलं. बरोबर आहे, तिसरा आहे हिमालय. बरोबर आहे, आणि मग चौथा डिवायडिंग रेंज, ग्रेट डिवायडिंग रेंज वगैरे आपण डिस्कस केलं. बरोबर आहे, मागचा व्हिडिओ बघा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, तुम्हाला सांगितलं की हे जगातला सर्वात मोठा दोन नंबरचा उंच पर्वत आहे. कोणता? अँडीज पर्वत. ठीक आहे, आणि सर्वात नवीन तरुण असा वली पर्वत आहे. ठीक आहे, पर्वताचे प्रकार असतात ब्लॅक माउंटेन, फोल्ड माउंटेन, सॉरी फोल्ड माउंटेन आहे, तुम्हाला माहीत असेल घडीचा पर्वत. ठीक आहे, किंवा मग ठोकळा पर्वत, अविशिष्ट पर्वत पण आहे. तर हा सर्वात मोठ तरुण घडीचा पर्वत आहे. सर्वात तरुण काय आहे? घडीचा पर्वत. आता घडीचा पर्वत काय असतं जेव्हा जे फिजिकली जॉग्राफी शिकू घडीचा पर्वत, तर त्याच्याविषयी आपण नंतरून डिस्कस करू. ठीक आहे, हा जगातला सर्वात मोठा म्हणजे सर्वात तरुण घडीचा पर्वत आहे. जगातला सर्वात लांब तर पर्वत आहेच. बघा, यामध्ये जर तुम्ही बघाल की दोन देश अशी आहेत ज्यांना समुद्रकिनारा लाभला नाही. ॲव्हरेजली सर्व देशांना काय लाभला आहे? समुद्रकिनारा लाभला आहे. सर्वच देशांना काय लाभला आहे? समुद्रकिनारा लाभला आहे. दोन देश अशी आहेत ज्यांना काय लाभलेलं नाही आहे? समुद्रकिनारा लाभला नाही आहे. कोणकोणता? बोलविया. कोणता देश आहे? बोलविया आणि एक काय आहे? पराग्वे. एक बोलविया आणि एक काय आहे? पराग्वे. या दोन देशांना काय लाभला नाही आहे? समुद्रकिनारा लाभलेला नाही. आणि या खंडाचा तुम्ही जर विचार केला तर ब्राझील हा देश जवळजवळ जगातल्या म्हणजे या खंडातल्या सर्वच देशांना काय लावतो? आपली सीमा काय करतो? निर्धारित करतो. जगातल्या सर्वच देशांच्या सीमा म्हणजे या खंडातल्या सर्वच देशातल्या सीमा कोणाला लागतात? ब्राझीलला लागतात. कोणाला लागतात? ब्राझीलला. मात्र दोन देशांच्या सीमा ब्राझीलला लागत नाही. एक आहे इक्वेडोर, एक कोणता देश आहे? इक्वेडोर. आणि एक कोण आहे तुम्हाला काय पाहायला मिळेल? रुग्वे. रुग्वे. ठीक आहे, म्हणजेच इक्वेडोर, इक्वेडोर ठीक आहे आणि उरुग्वे ही जी दोन देश आहेत या दोन देशांच्या सीमा या खंडामध्ये कशाला लागत नाही? ब्राझीलला लागत नाही. ठीक आहे, या अँडीज पर्वतावरनं तुम्हाला माहीत असेल की आता वाऱ्यांची दिशा आपण जेव्हा शिकणार आहोत तेव्हा त्याच्यावर नंतर डिस्कस करू की एकूण वारे असे वाहणार. ठीक आहे, हा कोणता समुद्र आहे? अटलांटिक महासागर आहे. अटलांटिक महासागरावरनं वारे वाहणार खूप मोठ्या प्रमाणात इथं अडवले जातात. अडवले गेल्यानंतर या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या एरियामध्ये काय पडतो? मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आणि एक नदी पण वाढते. जगातली सर्वात मोठी म्हणजे पाण्याच्या दृष्टिकोनातून सांगतोय सर्वात मोठी नदी कोणती? कोणती? ॲमेझॉन. आणि ती शेवटी इथं येऊन मिळते. कोण? ॲमेझॉन. ठीक आहे, ॲमेझॉन इथं येऊन मिळणार. आता ॲमेझॉन जिथं मिळते, ॲमेझॉन जिथं मिळते तिची हे पात्र आणि हे पात्र, दोन पात्रांमधलं अंतर 540 किलोमीटर आहे. किती आहे दोन पात्रांमधलं अंतर? किती आहे?
540 किलोमीटर म्हणजे विचार करा, आपला जवळजवळ आपला महाराष्ट्र, महाराष्ट्राचा समुद्र किनारा 720 किलोमीटरवर जाय झिकझॅक, मात्र सरळ केल्यावर तो पण 540 होतो. म्हणजे महाराष्ट्राचं त्या टोकापासून या टोकापर्यंत जर समुद्राचं सरळ गेला अंतर तर किती आहे 540. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र एवढा त्या ॲमेझॉनचं काय खोरं आहे. ॲमेझॉनचं काय खोरं हे पाण्याच्या दृष्टिकोनातून जगातली सर्वात पहिली मोठी नदी आहे, ठीक आहे. आणि दोन नंबरची काय नाईल. बघा पाण्याच्या दृष्टिकोनातून दोन पॉईंट लक्षात ठेवा, पाणी व्याप्त पाण्याच्या दृष्टिकोनातून आणि एक लांबीनुसार, पाणी आणि लांबीनुसार. पाण्याच्या दृष्टिकोनातून करणार तर सर्वात मोठी कोणती आहे ॲमेझॉन, सर्वात मोठी कोणती आहे ॲमेझॉन. दुसरी कोणती आहे नाईल. जेव्हा आफ्रिका शिकू तेव्हा नाईल संदर्भात शिकू. दुसरी कोणती आहे नाईल. आणि जर लांबीनुसार विचार केला, आता कशानुसार विचार केला लांबीनुसार, तर पहिली कोणती आहे नाईल, पहिली कोणती आहे नाईल. आणि दुसरी कोणती आहे ॲमेझॉन, दुसरी कोणती आहे ॲमेझॉन. मला जर तुम्ही तिसरी नदी सांगितली तर अतिउत्कृष्ट आशिया खंडात नवाते, ठीक आहे. तांदळाचं कोठार पण म्हणतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी ही नदी संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सांगता येईल. बघा त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल की हा इक्वेडोर जी कंट्री आहे, इक्वेडोर कंट्री या वर्षासाठी आपल्याला इम्पॉर्टन्स आहे. इक्वेडोर जी कंट्री आहे, ठीक आहे, या कंट्री इम्पॉर्टन्स आहे. या कंट्रीची राजधानी आहे क्वेटा. इक्वेडोर कंट्रीची राजधानी काय आहे क्वेटा, ठीक आहे. अँडीज पर्वतावर आहे क्वेटा, क्वेटो, ॲक्च्युली क्वेटो, ठीक आहे. काय राजधानी आहे क्वेटो. आता या इक्वेडोरमध्ये एक पेट्रोल सापडलं, ठीक आहे, पेट्रोलची खाण सापडली. आणि या इक्वेडोर कंट्रीने काय केलं, भरपूर देशाच्या कंपनींना भारता म्हणजे कंपनींना आवाहन केलं की तुम्ही हे निलाव पद्धतीने जो आम्हाला सर्व जास्त निलाव देईल त्यांना आम्ही ही पेट्रोलची खाण काही वर्षासाठी वापरायला देऊ, ठीक आहे. मग भारताच्या पेट्रोलियम कंपनींनी सुद्धा काय केलं, ॲप्लिकेशन केलं इक्वेडोरमध्ये की आम्हाला ही पेट्रोलची खाण मिळायला पाहिजे, ठीक आहे. मग शेवटी काय झालं की इक्वेडोरने सांगितलं जी पेट्रोलची खाण होती तिच्यावरती मोठ्या प्रमाणात नॅशनल पार्क आहे, तिच्यावरती मोठ्या प्रमाणात काय आहे नॅशनल पार्क आहे. मग इक्वेडोरच्या गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही हा नॅशनल पार्क नष्ट करून, नॅशनल पार्क नष्ट करून इक्वेडोर तुम्हाला पेट्रोलची खाण काय करून देऊ, उपलब्ध करून देऊ. मग आपल्यासाठी पर्यावरण सर्वस्व आहे. आता सध्या तुम्हाला माहिती आहे आपण पर्यावरणाला किती व्हॅल्यू देत आहोत. म्हणून मग जर आपण काय सांगितलं, तुम्ही जर पर्यावरण म्हणजे वरचं नॅशनल पार्क नष्ट करून जर आम्हाला ही पेट्रोलची खाण देणार असाल, क्रूड ऑइलची खाण देणार असाल, तर आम्हाला ही खाण नको हवी आहे. आणि म्हणून भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पहिल्यांदा बाहेर आले ह्या इक्वेडोरच्या त्या कॉन्ट्रॅक्टमधनं, पहिल्यांदा कोण बाहेर आलं, आपली भारतीय कंपनी बाहेर आली, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टन्स आहे. बघा इक्वेडोरच्या वरती तुम्हाला हा एक देश दिसतोय वेनेझुएला, इक्वेडोरच्या वरती कोणता देश दिसतोय वेनेझुएला. वेनेझुएलामध्ये पण मोठ्या प्रमाणात पेट्रोल मिळतं, वेनेझुएलामध्ये पण काय मिळतं मोठ्या प्रमाणात पेट्रोल मिळतं. वेनेझुएला हा एक पार्ट आहे ओपेकचा, वेनेझुएला हा एक काय सदस्य आहे ओपेकचा. ओपेक कंट्री संदर्भात तुम्हाला माहिती असेल ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्ट कंट्री, ठीक आहे. इचा सदस्य कोण आहे वेनेझुएला आहे. बघा मोठ्या प्रमाणात इथं पेट्रोल मिळतं. आणि आता यावर्षी आपल्याला वेनेझुएला पण परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टन्स आहे, कारण की वेनेझुएलाने प्रथमतः जगामध्ये व्हर्च्युअल करन्सी आणली, ठीक आहे. व्हर्च्युअल करन्सी माहीत असेल काय तुम्हाला, क्रिप्टो करन्सी म्हणू, व्हर्च्युअल करन्सी म्हणू, आभासी चलनला काय केली सुरुवात केली वेनेझुएलाने, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला मी हे जे सांगत आहे ते समजत आहे. बघा त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल की ॲक्च्युली ब्राझीलची ही जुनी राजधानी काय होती, रिओ द जानेरो, बरोबर आहे. ही ब्राझीलची जुनी राजधानी जी समुद्र किनाऱ्यावर आहे. आत्ता जी लेटेस्ट ब्राझीलची राजधानी काय आहे, ब्राझीलची राजधानी काय आहे ब्राझिलिया. आजची ब्राझीलची राजधानी काय आहे ब्राझिलिया, ती कशावर आहे मध्ये आहे. ब्राझिलिया काय आहे मध्ये आहे, ठीक आहे. आणि इथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, ही नदी बाराही महिने वाहते. मग इथं आजूबाजूला मोठ्या प्रमाणात ॲमेझॉनचं काय आहे जंगल आहे, ठीक आहे. ॲमेझॉनचं जंगल आहे मोठ्या प्रमाणात. या ॲमेझॉनचं जंगल सदाहरित जंगल आहे. काय आहे ॲमेझॉनचं सदाहरित जंगल आहे. या सदाहरित जंगलांना तिथल्या लोकल भाषेमध्ये सवाना म्हणतात. सदाहरित जंगलांना लोकल भाषेमध्ये काय म्हणतात सवाना, ठीक आहे. सवाना लोकल भाषेमध्ये काय म्हणतात सदाहरित जंगलांना सवाना म्हणतात, ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजत आहे. बघा मोठ्या प्रमाणात इकून पाऊस पडणार, इकून वारे येणार, अँडीज पर्वताला अडवलं जाणार आणि ह्या एरियामध्ये काय पडतो पाऊस पडतो. ॲक्च्युली इकडच्या याच्या इकडे हे जे चिलीमध्ये आहे, चिली पेरूमध्ये आहे, जगातलं सर्वात शुष्क वाळवंट पाहायला मिळेल हा एरिया तुम्हाला. चिली पेरूचं काय पाहायला मिळेल, जगातलं सर्वात शुष्क वाळवंट तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि जगातलं सर्वात शुष्क वाळवंट आहे टिटिकाका, बरोबर आहे. हे वाळवंट आहे, सॉरी बघा हे जे या अँडीज पर्वतावर, या अँडीज पर्वतावर एक सरोवर आहे अँडीज पर्वतावर, ठीक आहे. अँडीज पर्वतावर एक सरोवर आहे. ॲक्च्युली ते सरोवर जे आहे ते पेरू आणि बोलविया, ठीक आहे. पेरू आणि बोलविया यांच्या बाउंड्रीवर आहे,
ठीक आहे, यांच्या बाउंड्रीवर आहे आणि ते सरोवर आहे टिटिकाका। ते काय सरोवर आहे? टिटिकाका सरोवर आहे। ठीक आहे, मराठीत नाव लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे। टिटिकाका हे जगातलं सर्वात उंच सरोवर आहे। हे जगातलं काय आहे? टिटिकाका सर्वात जगातलं उंच सरोवर आहे। विषुववृत्तावर आहे, 12 महिने पाऊस पाणी पडतं आणि भर जे त्याच्यातनं इझिली तुम्ही जहाज घेऊन जाऊ शकतात, हुडी घेऊन जाऊ शकतात। ठीक आहे, हे जगातलं सर्वात उंच सरोवर तुम्हाला पाहायला मिळेल, जे जहाजासाठी काय करता येईल, वापरता येईल। ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी क्वेटाची राजधानी आहे, इक्वेडोरची राजधानी क्वेटा जगातली सर्वात उंच असलेली राजधानी आहे। जगातली सर्वात उंच राजधानी कोणती आहे? क्वेटा। कोणाची? इक्वेडोरची तुम्हाला पाहायला मिळेल। बघा, या दांडीस पर्वतावरचं सर्वात उंच शिखर आहे कोणतं? एकांक गुहा। कोणतं आहे? एकांक गुहा। ठीक आहे, ॲव्हरेज इथं आहे एकांक गुहा। अँडीज पर्वतावरचं सर्वात उंच शिखर तुम्हाला पाहायला मिळेल। ठीक आहे, हे एवढं उंच आहे की विषुववृत्तावर असून सुद्धा नेहमी काय असतं? बर्फाच्छादित असतं। विषुववृत्तावर असून सुद्धा नेहमी काय असतं? बर्फाच्छादित असतं। ठीक आहे, या पद्धतीने बघा, चिलीमध्ये मोठ्या प्रमाणात चिलीमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला काय पाहायला मिळेल? तांबं। चिलीमध्ये मोठ्या प्रमाणात काय पाहायला मिळेल? तर तांबं। तर चिलीला तांब्याची राजधानी पण म्हणतात, जागतिक राजधानी। तांब्याची जागतिक राजधानी काय आहे? चिली। तांब्याची जागतिक राजधानी काय आहे? चिली। बघा, लॅटिन अमेरिका एक शब्द वापरतात, काय वापरतात? लॅटिन अमेरिका। ठीक आहे, आता लॅटिन अमेरिका, लॅटिन एक लँग्वेज आहे, अमेरिका, लॅटिन अमेरिका शब्द वापरतात। आता लॅटिन अमेरिकामध्ये काय काय येणार? संपूर्ण दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला येणार मेक्सिको आणि वेस्ट इंडिज। ठीक आहे, वेस्ट इंडिज ह्या तिघा चौघांना मिळून मध्य अमेरिका। ठीक आहे, वेस्ट इंडिज, मध्य अमेरिका, मध्य अमेरिका समजतंय, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेला जोडतो, मध्य अमेरिका। या सर्वांना मिळून काय म्हणतात? लॅटिन अमेरिका। या सर्वांना मिळून काय म्हणतात? लॅटिन अमेरिका। लॅटिन अमेरिका का म्हणतात? की लॅटिन लँग्वेज बोलली जाते। तुम्हाला माहीत असेल की जसं भारतीय भाषांचं रूपांतर मोठ्या प्रमाणात संस्कृतपासून झालं, तसं लॅटिन या भाषेचं आज म्हणजे युरोपियन भरपूर भाषा आहे, त्यांची मातृभाषा म्हणून कोणती ओळखली जाते? लॅटिन। आणि भरपूर युरोपियन लोक, ग्रीक लोक या एरियामध्ये राहायला काय केली? सुरुवात झाली, म्हणून या एरियाला काय म्हणतात? ठीक आहे, लॅटिन अमेरिका तुम्हाला असं म्हणतात। बघा, अर्जेंटिनामध्ये जगातली तुम्हाला माहिती आहे की सर्वात जसं ज्यू लोक जगामध्ये इस्रायलमध्ये राहतात, ज्यू, बरोबर आहे? ठीक आहे, ज्यू लोक सर्वात जास्त इस्रायलमध्ये राहतात। मात्र 2 नंबर सर्वात जास्त ज्यू लोक जर कुठे राहत असतील तर कुठे राहतात? ती अर्जेंटिनामध्ये राहतात। कुठे राहतात? अर्जेंटिनामध्ये राहतात। ठीक आहे, बघा, तर ह्या चिलीमध्येच जगातलं सर्वात शुष्क वाळवंट तुम्हाला पाहायला मिळेल। जगातलं सर्वात शुष्क वाळवंट पाहायला मिळेल तुम्हाला अटाकामा। अटाकामा हे जगातलं काय आहे? सर्वात शुष्क वाळवंट आहे। ठीक आहे, जगातलं सर्वात शुष्क वाळवंट आहे। आणि ह्या जगातल्या अटाकामा वाळवंटामध्ये अरिका नावाचं एक स्थळ आहे चिलीमध्ये। अरिका, काय नावाचं स्थळ आहे? अरिका हे जगातलं सर्वात शुष्क स्थळ आहे। ठीक आहे, म्हणजे तिथं पावसाचा थेंब पण पडत नाही असं शुष्क स्थळ तुम्हाला पाहायला मिळेल। ठीक आहे, ही आपण एक ॲव्हरेजली इन्फॉर्मेशन गोळा केली, कशा संदर्भात? उत्तर दक्षिण अमेरिकेच्या संदर्भात। ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आता फक्त याच्याविषयी एक ॲव्हरेजली इन्फॉर्मेशन गोळा केली, पूर्णतः बघितलेला नाही आहे। तिथले खनिजांनी बघितली, रेल्वे रस्त्यांनी बघितली, ठीक आहे, पठारांनी बघितली किंवा वनस्पतींनी बघितली, डोंगर नद्यांनी बघितल्या, तर थोडंफार ॲव्हरेजली आपण या संदर्भात डिस्कस केलं। बघा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकतात, 7410000। ठीक आहे, आणि तुम्हाला कॉल करू शकतात, तुमच्या मदतीसाठी मी नेहमीच तयार असेल। हा व्हिडिओ जे लोक बघत असतील आपल्या मित्रांना शेअर करून द्या, जेणेकरून त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मदत होईल। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी।